ए मनु, अगर ये ना लवकर। हो आले। भाऊ हाँ। अरे पूजा नहीं, अरे हॉटेलचा पहिला दिवस आहे ना, पूजा करायला हवी। आणि हे काय तोरण तरी लावायचंच नाही दान। भाऊ अरे मला सांगितलं असतं तर मी पटकन रांगोळी काढली नसती का? अगं भाऊ हा, अरे आपण यायच्या आधी सगळं सुरू झालंय। चालणार हॉटेल घेतलंय ना आपण, म्हणजे नवीन कुठलं तरी हॉटेल टाकण्यापेक्षा चालू असलेलं हॉटेल आपण घेतलंय, म्हणजे साईड बाय साईड गल्ला भरत राहील। आणि आबा सगळं सेम आहे, म्हणजे हॉटेल सेम, टेस्ट सेम, पण मालक तेवढा बदलणार। आता नवीन मालक कोण आहे? कोण आहे नवीन मालक? असतंय होय। हा चला या। लोकांना आवडत नाही मध्ये मध्ये खाताना डिस्टर्ब केलेलं। अरे पण तोरण लावायला हवं ना रे, निदान आंब्याची डहाळी तरी। अरे बाई तुला जे करायचंय ते तू कर, तुझी श्रद्धा आहे ना। अरे ना पाणी द्या की इकडे। बर तू काहीतरी नवीन असल्यावर गोडा धोडाचं करते की नाही तसं तुला आपल्या किचन मध्ये जाऊन करायचंय का हॉटेलच्या सांग। भाऊ अरे आपण पुरण आणलंय ना, काढ ना तो डबा पुरणाचा, सगळ्यांना वाटूया गोडाचा। केलं खरी एवढं आई काय गं मयू एवढा उशीर? हो आबा बसच मिळत नव्हती किती वेळ। अग जाऊ दे, आली आहेस ना आता हॉटेल वर। भाऊ नाही हा, भाऊ साहेब मालक म्हणायचं त्याला आता। हॉटेल एक खूप चांगलं आहे अगं, पण आई आधीपासूनच इथे खूप लोक आहेत। जोरात धंदा आधीपासूनच सुरू आहे, चांगलंय ना आपल्या भाऊसाठी। हे पुरण घे तर वाट सगळ्यांना। हो वाट। एक मिनिट, चमचा दे, चमचा दे, एक एक चमचा पण घे। पण एक ना लोक खात आहेत आधीपासून। मग काय झालं, आपली नवी सुरुवात आहे ना, दे सगळ्यांना। हो आपल्याला अन्नपूर्ण पूजायची आहे ना जाऊ। हो मूर्ती आणि सगळं सामान ह्यातच आहे, काढू का? ए नको नको, इथे कशाला काढते आपण, पोट्यावर आज जाऊनच करूया ना पूजा किचन मध्ये। हा तिथेच करूया। हा आता अन्नपूर्णाची पूजा करायची। हो अग पण आई केशव कुठे दिसत नाहीये, काय माहिती तो कुठे, त्याचा फोन पण लागत नाहीये सकाळपासून। आते का बघूया किचन मध्ये, चल। हो अच्छा तुम्ही बसणार आहात का इथं? वा चांगलंय, बघितलं का आबा केशवने माणसं सुद्धा लगेच ठेवली कामाला। वेळेवर यायचं, काम चुकारपणा करायचं नाही। बघितलं का आजोबा आमचे, ती माझी आई आणि त्या माझ्या दोन बहिणी। मॅनेजर नमस्कार। केशव कुठे आहे? केशव हा जरा बोलवा त्याला। चल चल जाऊ, चल बसा, मालकाच्या खुर्चीत बसा। भाऊ मालक तू आहे, तुझ्यावर ज्याने कधीच विश्वास टाकला नाही त्याला तू एवढा मान देत, लाजवू नको भाऊ लाजवू नको। एक मिनिट, तुम्ही असं आतमध्ये कशा आलात?
आणि हे बघा असं कस्टमरला आतमध्ये यायला अलाउड नाहीये. भाऊ मी काही गिराईक नाहीये, तुमच्या नवीन मालकाची आई आहे. अग पुरण दे ना त्यांना. हे घ्या हे घ्या सर घ्या. अहो मॅडम मॅडम काय करताय मॅडम? या भाज्या तुम्ही स्वच्छ धुवून मगच चिरून ठेवल्यात ना? नाही काय पावसाळ्याचे दिवस आहेत ना, हॉटेलमध्ये स्वच्छता महत्वाची आहे. काय काय सगळं अहो हे काय सगळं उघडं ठेवलंय हो? हा हे झाकून तरी ठेवा, माशा बसतील ना त्याच्यावर. काय सगळे इंग्रजी पदार्थच दिसतात. पण मी ना आपल्या भाऊला सांगणार आहे, आपल्या हॉटेलमध्ये ना हे असे इंग्रजी पदार्थ नको, चांगले मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ ठेवूया. म्हणजे पोहे, उपमा, घावण, थालीपीठ आणि त्याच्यावर असं लोणी, दही आवडेल सगळ्यांना. आवडेल. त्यांना कोणी सांगितलं नाही का ते आत यायला अलाउड नाही ते? अहो साहेब मला वाटलं तुम्ही पाठवलं असेल, मग आता आम्ही काय बोलणार? वहिनी बाहेर टेबलवर ऑर्डर द्या ना, इकडे तुम्हाला पाहिजे ते मिळेल ना, इथे असं आत यायला अलाउड नाही आहे. हा हा माहिती आहे मला. चल ग आपण बाहेर बघूया काय सगळं. हा चल बघतो बाहेर कसं येते. पागल आहे का धीरज, किती गोपी अंधाराने देत आहे? सॉरी सर. काय आबा कसं वाटतंय? पांडुरंगा आमचा भाऊ मार्गाला लागला. आबा हा गल्ला, हे टेबल आणि हे हॉटेल सगळं आपलं या फक्त आपलं. नीट बोलायचं. आजोबा आहेत माझे, मग सांगितलं ना. तुझं काय कळलंय का? ए गल्ल्यापासून दूर राहायचं. नीट बोल, बोललो ना नीट बोलायचं. कळलं? मालक आहे मी या हॉटेलचा. ए काय टून देऊन आलास की काय? नीट बोलायचं. ओ बाबा तुमचा नातू येडं बनवतोय तुम्हाला आणि तुम्ही येडं बनताय. मालक आहे म्हणे. मी मालक, मी हे हॉटेल चालवायला घेतलंय. अरे मी दिलंच नाही तर तू कुठून घेतलं चालवायला? दिलं नाही म्हणजे केशवनी व्यवहार केलाय ना तुमच्या सोबत, मला माहिती आहे मी पेपर वर सही केली आहे. कोण केशव? कुठला केशव? ए बाहेर काढा रे याला पण घ्या ना. ए हात काय लावायचा, हात काय लावायचा. तायडे तू केशवला फोन लाव, आता तुम्हाला दाखवतो. हे लागला का? लागत नाहीये. मयो आता काय करायचं? ताई तू काळजी करू नको, आपण करू काहीतरी सॉर्ट आउट. हा तो येईल मग मी तुम्हाला दाखवतो. अरे लीगल पेपर्स आहेत आमच्याकडे सगळे. हे जे पेपर्स आहेत ना ह्याच्यावर आजच्या सही व्हायला पाहिजे, आणि हॉटेल बघितल्याशिवाय आपण कसं? हे तो डोक्यावर पडलास काय? मी हॉटेल विकलंच नाही तर पेपर्स कुठले आले? या हॉटेलचे फोटोज आहेत माझ्याकडे, या हॉटेलचा पत्ता आहे, सगळे डिटेल्स आहेत माझ्याकडे. मग तू हॉटेलचा मालक झाला? अरे हॉटेलचे फोटो ऍड्रेस इंटरनेटवर सुद्धा आहे, सगळ्या जगाला माहित आहे. नाही पण आमच्याकडे इन्व्हेस्टर आहे, जनार्दन नाव आहे त्याच, कळलं ना? त्यामुळे तुम्ही का भंकच करतो रे तू? ना तुझ्या त्या जनार्दनला ओळखत, ना तुझ्या त्या केशवला ओळखत. माझ्या वेळेची खोटी करू नको. चल चालतो. हुकुमशाही आहे का? नाही मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट. अरे माझ्या नातवानं हॉटेल आहे, त्याने व्याजाने पैसे घेऊन हॉटेल चालवायला घेतलेलं आहे. ही तुमची दादागिरी चालू देणार नाही.
आता तो साधा आहे नवीन आहे म्हणून त्याला फसवायची चूक करू नका सांगू ठेवतो मी हे आता पैसे घेऊन पलटी मारतोय तुम्ही मी पैसे घेतले हा काय तोंडाला येईल ते बोलतो का रे थेट्या खोटा आळ घालतो माझ्यावर चल एक एक चल 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 हे बघ ना स्वीट आहे ना ओ काय मस्त डिझाईन आहे रे हे मला असं झालंय कधी इथं हे माझ्या गळ्यात पडतंय हे डिझाईन आहे ना मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा खूप छान दिसेल आणि या घरातले छोटे कार्यक्रम असतील तेव्हा सुद्धा छान दिसेल साडीवर सुद्धा जाईल ड्रेसवर सुद्धा जाईल आणि आजकालच्या मुलींना सुद्धा आवडेल आणि सगळ्यांनाच परवडेल तिची कल्पना ही तिच्यासारखीच आहे नाजूक जेंटल स्वीट सोपी क्यूट क्यूट बोलपट हा दागिना डिझाईन प्रमाणे का आहे आपल्या प्रमाणे का नाही आणि याची घट कुठे ते राजवीर सर राजवीर सर तुम्हाला काही करायला सांगतील करणारात उद्या तर तुम्हाला नदीत उडी मारायला सांगेल मारणारात नाही पगार कोण देत तुम्ही पर कमाई कोण देत तुम्ही खड्ड्यात कोण जात काय मी 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 बोलपट मी जर खड्ड्यात गेले ना तर तुम्हाला आधी पातळात गाडीन कोणतीही गोष्ट करण्याआधी परवानगी माझीच घ्यायची राजवीर काही म्हणाला तरी पहिला फोन मलाच आला पाहिजे हो नाही हे करायचं म्हणजे करायचं या फडतूस दागिन्यांचा नवा लॉट आलाय त्याचं काय करायचं काय करायचं म्हणजे विकायचं मॅडम अहो कमिशन कुठे आहे वर कमाई मॅडम त्या दागिन्यात सोनं ते किती आहे काय वर कमाई आणि कमिशन काढणार राजवीर सुद्धा ना कुठे या गरीब दागिन्याच्या मागे लागलाय काय माहित माझं स्टँडर्ड स्टेटस क्लास सगळं धुळीस मिळवलं माझा नाही सराफांचा तरी विचार करायचा त्यात घट सुद्धा काढता येत नाही दागिनेच इतके हलके आहेत तुमचं डोकं तितकंच हलकं आहे का नाही मग ज्याला अक्कल असते ना त्याला तीळभर सोन्यातून तोळाभर घट कसं काढायचं हे माहिती असत थिंबे थिंबे तळे साचे अशा बाळभोत कविता ना घरी जाऊन करायच्या हा हो काय माहिती कोणी हे गरीब डिझाईन सुचवलं राजवीरला मला टोपी घातली बाबा कोणीतरी तुमच्या नातवाला येडा बनवलाय तू कुठं बोलतोय माझ्या मित्राने तुला पैसे दिले असता तू कुठं बोलतोय ते काय अहो का उगाच मारामारी करणार त्याचं म्हणणं तरी ऐकून घ्या हे म्हणू ताई मग हॉटेलचं उद्घाटन होतं ना हे काय चालू आहे अगं कसलं उद्घाटन काय म्हणजे अगं भाऊने पैसे दिले पण मालक म्हणतोय की त्याने हॉटेल विकलंच नाहीये मग भाऊने असे कसे दिले पैसे माहित नाही त्याने व्याजाने पैसे घेतले होते म्हणे केशवने पैसे दिले होते पण मालक म्हणतोय कोण आहे केशव तो ओळखतच नाही केशवला माझ्याकडून हॉटेल विकत घेण्यासाठी पैसे घेतलेस आणि हॉटेल विकत घेतला नाहीस माझे पैसे कुठे पैसे दे माझे हॉटेल विकत घेतलं होत आता हे पलटत हो का खोटं बोलत आमच्याशी सगळे हिशोब केशवने बघितले होते आता त्याचा नेमकं फोनच लागत नाही त्याला जर त्यात ऐका ना माझ ऐका ना कसा लागेल फोन तुम्हाला फोन लागतो का म्हणजे तो गेला पोचला तू पहिला केशव
हॉटेल हॉटेल वर भेटणार आहे डायरेक्ट. कधी बोलला होता एअरपोर्टला जायच्या आधी? नाही बोलला. ते काय मला माहिती नाही. आता तू आहेस आणि मी आहे, कधी देतो माझे पैसे सांग. मी कसा मी कुठून देणार, मी कुठून देणार कानपत्ती करायची नाही असती. माझे पैसे द्यावे लागणार. काय पण कर आणि मला माझे पैसे दे. डाकाटाक चोरी कर, किडनी विक काही कर आणि मला माझे पैसे आणून दे. अरे मला मला तुम्ही पाहिजे तर पण त्याला सोडा तुम्ही. जाऊ दे ना, आपण काहीतरी मार्ग काढू. तुम्ही मार नका. भाऊ केशवचा फोन पण स्विच ऑफ येतोय. आता माझ्याशी गाठ आहे, माझे पैसे काढ. बाकी मला काय माहिती नाही. भाऊ आई 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 आई. अरे काय झालं हिला? पाणी आहे, पाणी आलं कुठेतरी. काय होणार नाही, लवकर पाणी घेऊन येत. काय नाही, काय होणार नाही भाऊला, तू काय काळजी करू नको. एक पाणी पाणी पी. काय होणार नाही. भाऊ तू काय काळजी करू नको, मी इकडं हा इकडं. काय ठरवलं कोण आहे तुम्ही, का मारता त्याला? राजवीर. अरे राजवीर. मला का थांबवलंस तू? अगं त्याच्या मागे माणसं लागली होती, त्याला मदतीची गरज होती. अरे पण तू त्यांच्या भानगडीत पडलास म्हणून त्यांनी तुला काही केलं असतं तर? राजवीर आपण ना कधीतरी स्वतःचाही विचार करायला हवा. मावशी सगळ्यांनी जर असाच विचार केला असता ना तर आज मी इथे नसतो. तरी आउट ऑफ द वे जाऊन माझी मदत केली म्हणून आज मी जिवंत आहे.